आता एक मोठी बातमी जे निलेश लंके यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करणार असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता इशारा दिला आहे. निलेश लंके यांना लोकसभेचे वेध लागलेले आहेत असं देखील तटकरेंनी म्हटलेलं आहे. लोकसभेचे स्वप्न पडू लागल्यानं लंकेंनी हा निर्णय घेतला असं म्हणत सुनील तटकरे यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे निलेश लंके यांच्यावरती आता पक्षातून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. लोकसभेचे स्वप्न पडू लागल्यानेच लंकेंनी हा निर्णय घेतलाय असं देखील या दरम्यान सुनील तटकरे यांनी म्हटलं. लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत असं दिसत आहे. गेले 7-8 महिने दादांनी घेतलेल्या निर्णयावरती त्यांनी सहमती निश्चितपणे दाखवली. त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा काही 1000 कोटी रुपयाची विकासाची कामंसुद्धा त्या ठिकाणी झालेली आहेत. पण कदाचित आता लोकसभेचे स्वप्न पडत असल्यामुळे त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतला असेल. एक तर त्यांना विधिमंडळ सदस्याचा राजीनामा तरी द्यावा लागेल, नाहीतर पक्षांतर्गत कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई आम्ही त्या ठिकाणी करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.